रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय नारायण राणे साहेब यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन अपना बाजार शेजारी होणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरी दक्षिणमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी 1980 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्त्यांचा एक सन्मान म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्या त्यावेळच्या जे जिल्हाध्यक्ष होते त्यांना प्रतिनिधित्व म्हणून त्यांचाही सत्कार होणार आहे. आणि निवडून आल्यानंतर ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या समूहानं किंवा ज्या ज्या व्यक्तींनी राणेसाहेबांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता त्या व्यक्तींबरोबर राणेसाहेब स्वतः चर्चा करणार आहेत आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये जी विकासाची कामं प्रलंबित आहेत ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा आम्ही सर्वांगीण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये रोजगाराचा विषय असेल तर उद्योग आणण्यासंदर्भात, पर्यटनाचा विषय असेल तर त्या संदर्भामध्ये काही ठिकाणं निश्चित करून सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्याच्यावर व्यवस्थित काळजी घेऊन ही पर्यटनस्थळं विकसित करणे, मच्छीमारांचे काही विषय आहेत, विद्यार्थ्यांचे विषय आहेत, अशा प्रत्येक प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रत्येक त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींबरोबर चर्चा करून या लोकसभा मतदारसंघामधले विषय कसे मार्गी लागतील याच्याकरता सन्माननीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सामूहिकपणे भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये 45 वर्षानंतर या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता किंवा एक उमेदवार म्हणून NDA युतीमध्ये या लोकसभेमध्ये निवडून गेल्याबद्दल आणि जनतेनं निवडून दिल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता उद्याचा कार्यक्रम आहे. तो कार्यकर्त्यांच्या स्वरूपात मर्यादित आहे नाट्यगृहामध्ये, परंतु त्याच्या पुढेच जाऊन प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथल्या जनतेबरोबर असलेले प्रश्नांसंदर्भात मेळावा घेऊन हे प्रश्न कसे मार्गी लागतील या संदर्भामध्ये निश्चितपणे राणेसाहेब पुढचे दौरेसुद्धा उद्याच्या दिवसात निश्चित करतील. 15 तारखेला जिल्हा नियोजनची बैठक आहे. या बैठकीमध्ये स्वतः राणेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले असल्यामुळे या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये त्यांचा ठसा या पहिल्याच बैठकीमध्ये उठून दिसेल याची आम्हाला खात्री आहे. आणि जे काही नियोजनचे सगळे हेड्स आहेत त्या प्रत्येक हेडला व्यवस्थित न्याय देण्याकरता त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे या जिल्ह्याला आवश्यक ठरेल. या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय योग्य न्याय जनतेला देतील असा आम्हाला स्वतःला विश्वास वाटतो. त्यामुळे अधिवेशन जरी काळ सुरू असला त्याच्यामुळे आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित उद्या राहू शकले जरी नसले तरी सगळ्यांच्या मान्यतेनं उद्याचा कार्यक्रम आम्ही घेतोय. कारण दादांना स्वतःला त्यांनी वेळ दिलेला आहे. आज ते राजापूरमध्ये आहेत, पूरग्रस्त परिस्थिती पाहणी करतायत. उद्या ते या ठिकाणी येतील, त्यावेळी सुद्धा पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पण आढावा घेतील. कलेक्टर साहेबांबरोबर बैठक होईल आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षाचा बॅकलॉग जो राहिला आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न उद्याच्या दिवसापासून सुरुवात होईल. कामाला तर ऑलरेडी राणेसाहेब लागलेलेच आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला मी सांगतो की संगमेश्वर तालुक्यामध्ये गडनदीचा एक प्रकल्प जो आहे, एक 30-40 वर्षापूर्वी हे धरण झालं, त्याला कालवे होते, परंतु हे कालवे मातीचे असल्यामुळे ते कालव्यांचं जे काय पाणी होतं ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नव्हतं. दोन्ही बाजूला 5-5 ग्रामपंचायती आहेत, 16,000ची लोकसंख्या आहे तिथे. अनेक वर्षांमध्ये त्या कालव्यांचा प्रश्न तसाच होता.
पाणी धरणात आहे परंतु कालव्यांमधून पाणी येऊ शकत नाही, पाणी झिरपत होतं. परंतु ज्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या काळामधल्या तिथली जी गडनदी प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी संपर्क माझ्याशी साधल्यानंतर मी स्वतः राणेसाहेबांशी याविषयी बोललो होतो आणि निवडणूक झाल्या झाल्या त्यांच्या प्रकल्पग्रस्तांचं पत्र घेऊन मी स्वतःचं पत्र तयार करून राणेसाहेबांना पाठवलं. राणेसाहेबांनी त्याची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणजे पाटबंधारे मंत्री आहेत त्यांना ते पत्र दिलं आणि त्या प्रकल्पाच्या HDPE पाईप जे येतात कारण पाणी वाया जाऊ नये करता त्याचं अंदाजपत्रक करण्याचं सूचना पाटबंधारे विभाग चिपळूणला संबंधित खात्यानं विभागानं दिलेला आहे. माझं म्हणणं अशा प्रकारच्या मोठ्या स्वरूपात ज्या काही गोष्टी घडायला आवश्यक होत्या, लोकांना पाणी असेल किंवा त्याच्या त्या परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, व्यवसायाला चालना मिळण्याकरता हे ह्या गोष्टी आवश्यक होत्या, ज्या गोष्टी लोकांच्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. परंतु 10 वर्षामध्ये ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या दुर्लक्षित असलेल्या प्रश्नांना 100% न्याय द्यायचं काम राणेसाहेब करतील. गडनदी प्रकल्प हा एक आहे, अशी पूर्व भागामध्ये या रत्नागिरीच्या अनेक धरणं आहेत की या धरणांचा वापर या दुग्ध व्यवसायाकरता, शेळी मेंढी पालन या व्यवसायाकरता किंवा त्या ठिकाणी हळदीसारखं लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याकरता शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करून देणं ही गरजेची आहे गोष्ट. आणि त्यासाठी अशा मोठ्या स्केलमध्ये पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांसाठी कसं करता येईल याच्याकरता भारतीय जनता पार्टी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करेल.